प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रभाग क्रमांक 5 मध्ये 5 ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यास उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीनं आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात येतं. यंदा प्रभाग क्रमांक 5 मध्ये 5 ठिकाणी आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं. बुधवार पेठ मिलिंदनगर इथल्या आरोग्य शिबिराचं उद्घाटन महापौर शोभा बनशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. याप्रसंगी नगरसेवक आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी, नगरसेविका ज्योती बमगुंडे, स्वाती आवळे, अश्विनी सहकारी हॉस्पिटलचे उपाध्यक्ष डॉ विजय पाटील, डॉ दत्ता शिंदे, गौतम चंदन शिवे, भीमा इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी मनोगत व्यक्त करताना महापौर शोभा बनशेट्टी यांनी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या सामाजिक कार्याचं मनापासून कौतुक केलं. या शिबिरातून आपल्याला मोबत मिळत असेल तर स्त्री हा छोट्या छोट्या गोष्टीचा खूप विचार करतात, मग त्या निमित्ताने ते बाहेर येऊन तर त्यांची जे काही प्रॉब्लेम आहे हा डॉक्टर समोर या शिबिर मध्ये त्यांनी सांगली. खरोखर हा चांगला उपक्रम या ठिकाणी जो मी घेतलेला आहे, दादांना एवढं सांगेन की माझ्याकडनं काही आवश्यक असेल तर नक्कीच तुम्ही मला सांगावा आणि ह्या भागातल्या लोकांसाठी आपण नक्कीच त्या विचार करून जे काही करायचं असेल त्या महिलांसाठी ह्या लोकांसाठी ह्या माझ्या सर्व एक कारण हे एवढंच सांगायचं की माझ्या हातात हा नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी मनोगत व्यक्त करताना पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात साथीचे आजार पसरतात, त्यामुळे या शिबिराच्या माध्यमातून गरीब आणि गरजू रुग्णांची सोय करून दिल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. दिवस आहे ते साथीच्या रोगाची दिवस आहे ते साथीच्या रोगावर उपचार करण्यासाठी औषध उपचार शिबिर या ठिकाणी ठेवण्यात आलं. जय मल्हार नगर बाळे येथे हा झोपडपट्टीचा भाग आहे. त्या झोपडपट्टी भागामध्ये कष्ट करून दररोज कष्ट करणारी लोक त्या भागात राहत असल्या कारणाने या भागाला पुढे तर त्यांच्या जीवनामध्ये दररोजचं जीवन कष्ट करायचं जीवन असतं. त्यांच्या घरामध्ये लहान मुलगा आजारी असतो, मोठ्या घरातला कोणतर वयोवृद्ध आजारी असतो. हॉस्पिटल पर्यंत जात म्हणताना 2-2.5 रुपयापर्यंत खर्च करू शकतात. टीव्ही ग्रुपच्या माध्यमातून एक नागरिकांना या दिवसामध्ये जे आजार निर्माण होतो त्या आजार निर्माणाला एक हातभार एक आधार म्हणून या ठिकाणी हा उपक्रम साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांचं औचित्य साधून या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे. अश्विनी सहकारी रुग्णालयाचे उपाध्यक्ष डॉ विजय पाटील यांनीही आनंद चंदनशिवे हे वॉर्ड विकासासह सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याचं सांगत त्यांचं मनापासून कौतुक केलं. मी गेले 30 वर्ष इथे राहतो आणि आपल्याला खरोखर या एरियाचा मी जेव्हा आलो तेव्हा आणि आता फारच फरक पडलेला आहे आणि असेच उन्नती हो चांगलंच होऊ दे आणि हे आरोग्य शिबिरामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे ज्यांच्याकडे काही पैशाची अडचण आहे त्यांना कुंभारीमध्ये आपण राजीव गांधी किंवा येलो कार्ड ज्यांना पिवळं कार्ड म्हणतो त्या धारकांना सुद्धा काही मोफत शस्त्रक्रिया किंवा ऑपरेशन्स किंवा काही आपल्याला दुसरं काही लागलं तर नक्की करू. यावेळी अश्विनी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषध उपचार केले. सोलापूर महानगरपालिकेच्या सहकार्यानं जय मल्हार चौक प्लॉट नंबर 17 परिसरात साथीच्या रोगावर मोफत तपासणी आणि औषध उपचार करण्यात आले. मार्कंडेय सहकारी रुग्णालयाच्या वतीनं जय मल्हार चौक प्लॉट नंबर 18 इथं मोफत तपासणी करण्यात आली. तोष्णीवाल नेत्रपेढी यांच्या वतीनं जुना कारंबा नाका इथल्या पांढरे वस्ती इथं रुग्णांची मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू तपासणी करण्यात आली. तसंच श्री सिद्धेश्वर मल्टीपर्पज हॉस्पिटलच्या सहकार्यानं बाळे इथल्या जय मल्हार नगर इथं रुग्णांची मोफत तपासणी औषध उपचार करण्यात आले. दरम्यान प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या 5 आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. जवळपास 5,000 रुग्णांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतल्याचं संयोजकांनी सांगितलं. या आरोग्य शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतला.